नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ऑप्शन पे ऑफ चार्ट। बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आल्या होत्या की पे ऑफ चार्ट बद्दल मॅम सांगा म्हणून, तर आज मी पे ऑफ चार्ट ला वाचायचं कसं, त्याचा वापर करून आपण आपला फायदा किंवा नुकसान आधीच कसं जाणून घ्यायचं, ज्यांनी अजूनपर्यंत ह्या पे ऑफ चार्ट टूलला वापरलं नाही ती लोक सुद्धा हे टूल वापरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की व्यवस्थित ट्रेडिंग करतील याची मला खात्री आहे। कारण जी लोक फ्युचर किंवा ऑप्शन मध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी हे खरंच खूप फायदेशीर आहे। जे न्यू ट्रेडर आहे किंवा न्यू कमर आहे त्यांना पे ऑफ चार्ट जे बनवत नाही त्यामुळे त्यांना कळतच नाही की नक्की आपल्या बरोबर ट्रेडिंग मध्ये काय घडणार आहे, किती फायदा किंवा नुकसान होणार आहे, आणि आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या कशा प्रकारे केसेस घडू शकतात, मग ह्या केसेसला आपल्याला कशा प्रकारे हँडल करायचं, ह्या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं हा पे ऑफ चार्टचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की तुम्हाला मिळतील। म्हणजे तुम्हाला आधीच ह्या केसेस माहीत झाल्या तर कुठे एक्सपायरी झाली तर आपल्याला किती फायदा कसं नुकसान होणार आहे हे सगळं कळेल। तर आपण आता हा पे ऑफ चार्ट म्हणजे काय आहे हे पाहू। पे ऑफ चार्टच्या आधारे आपण हे जाणून घेऊ शकतो की आपण घेतलेल्या ट्रेडमध्ये किंवा आपण जो ट्रेड घेतला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा किंवा जास्तीत जास्त नुकसान हे किती होणार आहे। जेव्हा तुम्ही ऑप्शन किंवा फ्युचर मध्ये ट्रेड करता मित्रांनो, तेव्हा तुमचा होणारा नफा किंवा तोटा हे समजणं थोडंसं आपल्याला कठीण होऊ शकतं, पण पे ऑफ चार्ट तुम्हाला एक्सपायरीवर तुमचे रिस्क किंवा रिवॉर्ड किती असू शकतं हे सांगण्यास मदत करू शकतो। पे ऑफ चार्ट वेगवेगळे टूल वापरून आपण बनवू शकतो किंवा ऑटोमॅटिक पे ऑफ चार्ट बऱ्याचशा साईटवर मिळू शकतात। एक्सेल वापरून आपण पे ऑफ चार्ट बनवू शकतो किंवा ऑक्स्ट्रा वापरून आपण पे ऑफ चार्ट आपल्याला ऑटोमॅटिक मिळून जाईल आपण तिथे काही पॅरामीटर टाकल्यानंतर, राईट। पण हा पे ऑफ चार्ट वापरायचा का, खरंच वापरणं योग्य आहे का असाही प्रश्न तुमच्या मनात पडला असेल, तर तुम्ही एखादा ज्यावेळेस स्टॉक किंवा ऑप्शन ट्रेड करताना त्यावेळेस तुमचे रिटर्न हे स्टॉकच्या किमतीच्या बदलानुसार बदलतात, राईट। जेव्हा स्टॉकची किंमत एखाद्या ठराविक टक्केवारीनी वर किंवा खाली जाते तेव्हा तुम्ही तुमच्या रिवॉर्डचे सहज कॅल्क्युलेशन करू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही स्प्रेड किंवा पोझिशन हेज करता त्यावेळेस हे जरा करणं थोडस अवघड होऊन बसतं। मग प्रत्येक पोझिशन साठी प्रत्येक ऑप्शनवर नफा किंवा तोटा तुम्हाला कॅल्क्युलेट करत बसावं लागतं आणि हे खरंच कंटाळवाणं काम होतं। त्याच्यातून होणारा नफा किंवा तोटा हा त्वरित दाखवण्यासाठी आपण पे ऑफ चार्ट वापरतो। त्याचबरोबर पे ऑफ चार्टचा वापर आपण रिस्क किती आहे हे काढण्यासाठी करू शकतो। पे ऑफ चार्टच्या आधारे रिवॉर्ड पण आपल्याला कळू शकतो। तुम्ही इथे लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पोझिशन हेज कराल ना त्यावेळेस जर रिस्क रिवॉर्डचा रेशो एकास एक असेल तर तुम्ही ती पोझिशन घेणं टाळा। ज्यावेळेस एकास दोन येईल त्यावेळेस ट्रेड घ्या, तुम्हाला नक्की तो ट्रेड फायद्याचा होईल। इव्हन ब्रेक इन पॉइंट आणि करंट मार्केट प्राइस म्हणजे सीएमपी हे जर जवळजवळ असेल तर डेफिनेटली ट्रेड घेणं फायद्याचं असतं। म्हणजे मार्केट आता चालू आहे सपोज 1750 ला आणि ब्रेक इव्हन पॉइंट आपला 1760 किंवा 1750 असेल तर तो जवळ असल्याने लवकर तिथे मार्केट जाईल, पण ह्यामधील अंतर जर जास्त असेल ना तर तो ट्रेड नुकसानात जाण्याची शक्यता खूप जास्त असते। हा एक पॉइंट होतो पे ऑफ चार्ट जर आपल्याला कळाला तर। इव्हन प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट असतं ते त्याचं जर पर्सेंटेज 50-55% वरती असेल तर डेफिनेटली आपला ट्रेड फायद्यात जाण्याची शक्यता ही जास्त असते। हे सगळं आपल्याला पे ऑफ चार्ट वापरला की कळून जातं। शिवाय जर तुम्ही घेतलेल्या ट्रेडमध्ये तुम्हाला नुकसान होत असेल पण ते तुम्ही जर सहन करू शकत असेल व तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड पण योग्य असेल तर तुम्ही तो ट्रेड तसाच चालू पण ठेवू शकता। पण जर तुमचे रिस्क आणि रिवॉर्ड हे तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर जात असेल म्हणजे तुम्हाला तो ट्रेड घेणं परवडतच नसेल तर त्या ट्रेडमधून तुम्ही एक्झिट पण करू शकता। याचा अर्थ काय होतो, तुम्हाला तुम्ही घेतलेल्या ट्रेडमध्ये किती फायदा किंवा नुकसान होणार आहे हे ट्रेड घेण्याच्या आधीच समजणार आहे। ओके, जर समजा आता निफ्टी 1750 वर चाललाय आणि तुम्ही सीई घेतला असेल म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे जर एक्सपायरी 1750 वर झाली तर किती नुकसान होईल किंवा किती फायदा होईल, 1760 वर झाली तर किती नुकसान फायदा होईल, 1720 वर झाली तर काय होईल, हे जर आपल्याला आधीच कळले तर आपल्याला किती सोपं होईल पोझिशन घ्यायची की नाही हे ठरवायला, राईट। आता हे करण्यासाठी आपल्याला पे ऑफ चार्ट लागतो, राईट। आता पे ऑफ चार्ट किंवा गणितामध्ये आपण कोणताही ग्राफ बनवायचा असेल तर दोन ऍक्सिसची आपल्याला गरज असते, एक एक्स ऍक्सिस आणि एक वाय ऍक्सिस, राईट। सेम आपल्याला ऑप्शन पे ऑफ चार्ट मध्ये सुद्धा बनवावे लागते। इथे ह्या ग्राफ मध्ये एक ऍक्सिस असतो, एक वाय ऍक्सिस असतो, त्याचबरोबर पे ऑफ चार्टच्या मधोमध्ये एक झिरो असतो, त्याला न्यूट्रल झोन म्हणतात। न्यूट्रल झोनच्या वरच्या साईडला तुमचा फायदा असतो, न्यूट्रल झोनच्या खालच्या साईडला तुमचं नुकसान असतं। ओके, एक्स ऍक्सिस वर तुम्हाला मार्केट प्राइस दिसते म्हणजे सीएमपी दिसते आणि जे काही तुम्ही फ्युचर किंवा ऑप्शन बाय करणार आहे त्याची प्राइस तुम्हाला तिथे दिसते, राईट। आता हे पे ऑफ चार्ट मध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट। आता हा ब्रेक इव्हन पॉइंट असतो तरी काय, तर ज्यावेळेस ट्रेडरला कोणताही तोटा किंवा नफा हा ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये अपेक्षित नसतो। म्हणजे काय असतं, हा एक असा पॉइंट आहे जिथे
आहे ना नफा ना तोटा अशी परिस्थिती असते. ब्रेक इव्हन पॉइंट कॉल ऑप्शन साठी आणि पुट ऑप्शन साठी दोन्हीसाठी पण वेगवेगळा कॅल्क्युलेट केला जातो. हे आपण एखाद्या उदाहरणावरनं मी तुम्हाला समजून सांगते म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. जर तुमच्याकडे कॉल ऑप्शन असेल, आता कॉल ऑप्शन मध्ये स्ट्राईक प्राइस ही तुम्ही शेअर ज्यावेळेस खरेदी करता त्याचे प्रतिनिधित्व करते, त्या किमतीचे त्या प्राइसचे प्रतिनिधित्व करते, राईट. सपोज तुमच्याकडे एबीसी कंपनीचा शेअर तुम्हाला घ्यायचा आहे, त्याची किंमत 1000 चालू आहे आणि 100 रुपये त्याचे प्रीमियम आहे, मग तुम्ही काय कराल? त्या स्ट्राईक किमतीचा कॉल ऑप्शन विकत घ्याल आणि ब्रेक इव्हन काढण्यासाठी 100+1000 कराल. कारण कॉल ऑप्शन आहे तर त्याचे उत्तर 1100 येईल, म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट झाला 1100. मग ज्यावेळेस 1100 रुपयांच्या वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला फायदा होणार नाही, आणि जर तो 1100 ला राहिला तर ना नफा ना तोटा, म्हणजे कोणताही फायदा नाही किंवा कोणताही तोटा होणार नाही. पण जर 1100 खाली गेला तर मात्र तुमचे नुकसान होणार आहे. पुट ऑप्शनचं कसं असेल? ब्रेक इव्हन पॉइंट काढायचा असेल तर आपल्याला मायनस करावं लागेल. समजा तुमच्याकडे एबीसी कंपनीचा शेअर आहे, त्याची किंमत 1000 रुपये आणि 1000 स्ट्राईक किंमत आपल्याला आहे 100 रुपये प्रीमियम असेल, तर ब्रेक इव्हन पॉइंट काढण्यासाठी आपल्याला 1000 - 100 करावं लागेल, कारण हे पुट ऑप्शन आहे. मग त्याचं उत्तर 900 येईल. जशी शेअरची किंमत 900 खाली जायला सुरुवात करेल तसं तुमचा फायदा होईल, आणि 900 वरती जाईल त्यावेळेस तुमचं नुकसान होईल, आणि 900 वर असेल त्यावेळेस तुमचं कोणताही फायदा किंवा नुकसान होणार नाही. ओके, सामान्यतः ट्रेडर काय करतात मित्रांनो? मार्केटमध्ये 4 प्रकारचं ट्रेडिंग होतं. एक तर सी बाय करतात, सी सेल करतात, पी बाय करतात किंवा पी सेल करतात. ह्या 4 ज्या ऑर्डर असतात त्याचा पे ऑफ चार्ट कसा तयार होतो याची पण माहिती आपण घेऊया. त्यासाठी एखादं उदाहरण घेऊया प्रत्येक ऑर्डरचं, म्हणजे आपल्याला कळेल की हे आपल्याला कसं अगोदर कळतं की आपल्याला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे. सपोज पहिला प्रकार आहे ऑर्डरचा, तो म्हणजे सी बाय करायचा. सेम उदाहरण घेऊ, 1000 सी आपल्याला बाय करायचं, 100 रुपयाचं प्रीमियम आहे. ओके, आता 1000 आणि प्रीमियम आपला आहे 100, मग ब्रेक इव्हन पॉइंट झाला 1100, राईट. ज्यावेळेस आपण ऑप्शन बाय करतो त्यावेळेस आपण प्रीमियम पे करतो मित्रांनो, आणि ज्यावेळेस ऑप्शन सेल करतो त्यावेळेस प्रीमियम आपल्याला गेन होत. आता आपण 1100 रुपयाचा ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला मिळाला तर त्याच्या 3-4 सिनेरिओ पाहू. जर स्टॉक प्राइस 1100 वरच राहील आणि ब्रेक इव्हन पॉइंट पण 1100 आहे, तर तुम्हाला प्रॉफिट होईल का? नाही होणार, आणि लॉसही नाही होणार, कारण तुमची पोझिशन न्यूट्रल राहील इथे. जर सपोज दुसरी केस पहा, 1150 वर गेली तर ब्रेक इव्हन पॉइंट आणि स्टॉकच्या प्राइस मध्ये 50 रुपयांचा फरक आला तर तुम्हाला प्रॉफिटही 50 होईल. तिसऱ्या केस मध्ये जर 1200 वर गेली तर तुम्हाला प्रॉफिट होईल 100 रुपयांचं साधारणतः, राईट. तर असाच वरच्या साईडला जेवढा स्टॉक वरती जाईल तेवढा तुम्हाला अमर्यादित फायदा होईल, बरोबर. आता डाऊन साईडला पहा, जर स्टॉकची किंमत 1050 वर गेली तर आपला जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे त्यापेक्षा 50 रुपयांनी खाली गेला, म्हणजे तुम्हाला 50 रुपयांचं नुकसान होईल. स्टॉकची प्राइस 1000 वर गेली तर लॉस 100 रुपयाचा होईल, कारण ते आपल्या ब्रेक इव्हन पॉइंट पासून 100 ने लांब आहे. आणि समजा जर 900 वर गेली तर जो आपला ब्रेक इव्हन पॉइंट आहे त्याच्यापेक्षा 200 रुपयांनी लांब आहे, पण आपल्याला 200 रुपयांचं नुकसान होणार नाही. कारण का? तर आपण ऑप्शन बाहेर आहे. ह्या केसमध्ये 100 रुपयांचा प्रीमियम आपण पे केलाय, म्हणून आपल्याला ह्यापेक्षा जास्त लॉस होणार नाही. तर इथे ऑप्शन बाहेरला लिमिटेड लॉस होतो. 100 रुपये प्रीमियम पे केला आहे त्यामुळे 100 रुपयांचाच लॉस होणार, त्यापेक्षा जास्त लॉस नाही होणार. आणि जर प्रॉफिट साईडला पाहिलं तर ऑप्शन बाहेरला अनलिमिटेड प्रॉफिट होतो. हे झालं सी बाय करण्याचा ऑर्डर प्रकार. आता दुसरा जो प्रकार आहे तो ऑर्डरचा सी सेल करायचा. याच्यात काय होतं? तुम्ही कोणत्याही कॉल ऑप्शनला सेल करता त्यावेळेस तुम्हाला पे ऑफ चार्ट कसा दिसतो ते पहा. आपण 1000 सी सेल केलाय, 100 रुपयांचा प्रीमियम दिलाय, मग ब्रेक इव्हन पॉइंट किती झाला? कॉलचा आहे म्हणून 1100, राईट. जर तुम्ही 1000 सी सेल केलाय, 100 रुपयांचा प्रीमियम आहे, तर 100 रुपयांचा प्रीमियम जसजसा 50 रुपये, 40 रुपये, 20 रुपये, 0, म्हणजे हा प्रीमियम जसजसा खाली येईल मित्रांनो तसतसा तुम्हाला फायदा होत जाईल. ओके, आणि हा प्रीमियम जसजसा वरती जाईल, म्हणजे 100 चा 150 होईल, 150 चा 200, 200 चा 300 रुपये होईल, असा जसजसा वरती जाईल तसतसं तुम्हाला नुकसान होत जाईल, बरोबर. म्हणजे ऑप्शन सेलिंग मध्ये हे जे 100 रुपये आहे ते आपल्याला कमी कसे होतील ते पाहायचे आहे, त्याच वेळेस तुम्हाला फायदा होणार आहे. याचे पण सिनेरिओज आहे. जर स्टॉकची प्राइस 1100 वर गेली इथे तर ब्रेक इव्हन पॉइंट पण 1100 आहे, तुम्हाला फायदाही होणार नाही आणि तोटाही होणार नाही. जर स्टॉकची प्राइस 1150 वर गेली तर ब्रेक इव्हन पॉइंट पेक्षा तो 50 रुपयांनी जास्त झाला, मग आपला इथे प्रीमियम आहे तो झाला 150 रुपये, मग इथे काय जाईल? वरच्या साईडला मार्केट झाल्यामुळे आपल्याला नुकसान व्हायला लागेल, मग 50 रुपयांचं आपल्याला नुकसान झालं, राईट. जर स्टॉकची प्राइस 1200 ला गेली तर 100 रुपयांचं नुकसान होईल. जर स्टॉकची प्राइस 1050 ला गेली, बरोबर, आता इथे पहा काय झालंय. जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे त्यातून 50 रुपये वजा केले की आपल्याला फायदा झाला 50 रुपयांचा. 1000 ला गेली तर 100 रुपयांचा फायदा होईल. इथे मग 100 रुपयात 100 रुपये मायनस झाले की आपल्याला ऑप्शन 0 होईल.
होईल, कारण 100 रुपयांचे प्रॉफिट झालंय. आता पहा तुम्ही इथे स्टॉकची प्राइस ही 1000 पासून भले 900 जाऊ दे, नाही तर 800 जाऊ दे, नाही तर 500 पर्यंत कुठेही जाऊ दे किंवा त्याही खाली गेली तरी आपल्याला 100 रुपयाचाच फायदा होईल, त्यापेक्षा जास्त फायदा इथे होणार नाही. थोडक्यात आपली जी स्ट्राईक प्राइस आहे त्याच्या खाली किती जाऊ द्या तुम्हाला काही फायदा होणार नाही. जो काही फायदा होणार आहे तो लिमिटेड असणार आहे, जेवढा प्रीमियम असणार आहे तेवढाच तुमचा काही तो फायदा असणार आहे. कारण का इथे काय केलं आहे, जे ऑप्शन सेलर आहेत त्यांनी प्रीमियम हा आधीच रिसीव्ह केला आहे. ओके, त्याने जो 100 रुपयांचा प्रीमियम आहे तो आधीच रिसीव्ह केला आहे, त्यामुळे इथे त्यापेक्षा जास्त फायदा होणार नाही. राईट, आता वरच्या साईडला पहा, जर चुकून जरी आपल्याला हवं तसं मार्केट चालले नाही तरी म्हणजे मार्केटने वरच्या साईडला मुव्हमेंट केली, म्हणजे 1150, 1200, 1250, 1500, 2000, 3000 अशी जर मुव्हमेंट दिली तर इथे जो काही लॉस होणार आहे तो अनलिमिटेड होणार. जनरली ऑप्शन सेलरला फायदा हा लिमिटेड असतो, पण जो काही लॉस असतो तो अनलिमिटेड असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल तर तुम्हाला हा जो ऑप्शन पे ऑफ चार्ट आहे तो तुम्हाला आधीच सांगेल की तुमचा फायदा किती होणार आहे आणि तुमचे जास्तीत जास्त नुकसान हे किती होणार आहे आणि कोणत्या स्ट्राईक प्राइस वर गेल्यावर तुमचे जास्तीत जास्त नुकसान होऊ शकते. राईट, ओके, इथपर्यंत कळलं का तुम्हाला? आता तिसरा ऑर्डरचा प्रकार आपण करू, पीई बाय करणं. इथे जर 1000 स्ट्राईक प्राइस वर आपण पीई बाय केला, प्रीमियम आहे 100 रुपये, आता याचा ब्रेक इव्हन पॉइंट आहे तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला पीई आहे म्हणून स्ट्राईक प्राइस मधनं प्रीमियम वजा करावा लागेल. मग 1000 आपण ज्यावेळेस 100 मायनस करू त्यावेळेस 900 येईल, कळालं? आता जेव्हा कधी स्टॉकची प्राइस 900 खाली जाईल त्यावेळेस आपल्याला फायदा होईल आणि 900 वरती जाईल त्यावेळेस आपल्याला नुकसान होईल. मित्रांनो, आपण सामान्यतः पीई कधी बाय करतो? ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मार्केट हे कोसळणार आहे त्याच वेळेस आपण पीई बाय करू. जर तुम्ही कोणताही पीई बाय केला तर मार्केट वरती चालले की तुम्हाला नुकसान होईल, म्हणजे तुम्ही पीई बाय केला नंतर मार्केट जर खाली केले तरच तुम्हाला फायदा होईल, ही गोष्ट इथे डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा. याचे पण काही सिनेरिओ आहे, ज्यावेळेस ब्रेक इव्हन पॉइंट वर म्हणजे स्टॉकची प्राइस 900 वर असेल त्यावेळेस कुठलाही प्रॉफिट किंवा कुठलाही लॉस होणार नाही. दुसरं जर असं होईल, जर सपोज स्टॉकची प्राइस 1000 वर गेली म्हणजे 1000 गेली त्यावेळेस काय होईल? आपली तर अपेक्षा होती मार्केटने खाली जाऊ, पण मार्केट ऑपोजिट साईडला गेलं म्हणजे वरती गेलं, तर जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे आणि स्टॉकची प्राइस आहे त्याच्यामध्ये 100 रुपयांचा डिफरन्स झाला, म्हणजे आपल्याला 100 रुपये लॉस. त्यानंतर जर सपोज स्टॉकची प्राइस 1200 वर गेली तर इथे आपला जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे आणि स्टॉकचा प्राइस आहे त्याच्यामध्ये 300 रुपयांचा फरक आहे, त्यामुळे आपल्याला लॉस 200 रुपयांचा होईल. पण मित्रांनो, आपण इथे ऑप्शन बायर आहे आणि 100 रुपयांचा प्रीमियम आपण आधीच पे केला आहे, त्यामुळे आपल्याला 100 रुपयांपेक्षा जास्त लॉस इथे होणार नाही. हेच नाही तर मार्केट अगदी 1300 जाऊ दे, 1400 जाऊ दे, 1500 जाऊ दे, 2000 जाऊ दे, कुठेही जाऊ दे, आपल्याला लॉस हा फक्त 100 रुपयांचाच होणार आहे, म्हणून इथे लॉस हा लिमिटेड आहे. आता जर स्टॉकची प्राइस 850 वर गेली, आता पहा आपली अपेक्षा काय आहे, मार्केट खाली गेलं पाहिजे आणि मार्केट हे आता खालीच जायला लागेल, इथे तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट 900, मग इथे 850 वर मार्केट जर गेलं तर इथे खुल्ला आपल्याला 50 रुपयाचा फायदा होणार आहे, 800 वर गेला तर 100 रुपयांचा फायदा होईल आणि हा जो स्टॉक आहे तो जसजसा खाली जाईल म्हणजे 800-700 वर जाईल, 700-600, 500-400 तसतसा तुमचा फायदा हा वाढत जाणार आहे, म्हणजे डाऊन साईडला जोपर्यंत स्टॉक झिरो होत नाही तोपर्यंत तुमचा फायदा होतच राहणार आहे. राईट, हा कळाला पी बाय करण्याचा ऑर्डरच्या टाईप मध्ये काय घडू शकतो. ओके, आता चौथी आणि शेवटचा ऑर्डर टाइप आहे पीई ला सेल कर. सेम उदाहरण घेऊ, 1000 स्ट्राईक प्राइस वर पीई सेल केला 100 रुपयांचा प्रीमियम, ब्रेक इव्हन पॉइंट पीई आहे म्हणजे 900 रुपये. राईट मित्रांनो, पीई सेल करण्याचा उद्देश जनरली काय असतो, ज्यावेळेस मार्केट वरच्या साईडनी जाईल असं आपल्याला वाटतं त्यावेळेस सामान्यतः ट्रेडर काय करतात, पीई सेल करतात, म्हणजे पीई शॉर्ट करतात. ओके, जर मार्केट वरती गेलं तर फायदा होतो, जर मार्केट खाली आलं तर नुकसान होतं, सिंपल एवढंच लक्षात ठेवायचे. जर पीई सेल केलं म्हणजे 100 रुपये प्रीमियम आहे तो आपल्याला रिसीव्ह होतील, ओके, म्हणजे ते आपल्याला मिळणार आहे. आता केसेस पाहू आपण. सिनेरिओ एक, आता जर स्टॉकची प्राइस 900 वर गेली तर आपल्याला कुठलाच प्रॉफिट किंवा लॉस होणार नाही, कारण ब्रेक इव्हन पॉइंट पण 900 वर आहे. ओके, दुसऱ्या सिनेरिओ, जर स्टॉकची प्राइस 950 वर गेली म्हणजे काय, मार्केट वरच्या साईडला जाते, आपण तर काय केलंय, पुट शॉर्ट केले. आणि आपण पुट शॉर्ट कधी करतो, ज्यावेळेस आपली अशी अपेक्षा असते की मार्केटने वरच्या साईडला मूव्ह झालं पाहिजे आणि हे असंच घडते, म्हणून ब्रेक इव्हन पॉइंट पासून मार्केट 50 रुपयांनी वरती गेलंय म्हणून इथे 50 रुपयांचा फायदा होईल. मार्केट 1000 गेले तर 100 रुपयांचा फायदा होईल आणि आपण हे 100 रुपयाला सेल केलं होतं म्हणजे इथे झाले 0. राईट, यापेक्षा जास्त आपल्याला प्रॉफिट होईल का? होईल का मित्रांनो? नाही होणार, यापेक्षा जास्त प्रॉफिट होणार नाही, इथे फक्त 100 रुपयांचे प्रॉफिट होईल. आता डाऊन साईडला पहा, स्टॉकची प्राइस 850 वर गेली, आपली अपेक्षा आहे मार्केट वरती गेलं पाहिजे आणि मार्केट आता खाली जायला लागलं, ब्रेक इव्हन पॉइंटच्या खाली जायला लागलं, त्यामुळे इथे 50 रुपयांचे नुकसान होईल. 800 वर गेलं तर परत 100 रुपयांचं नुकसान होईल. हा जो स्टॉक आहे तो जसजसा खाली जाईल 800, 700, 600,
500, 400 एवढा खाली जाईल तेवढं तुमचं नुकसान वाढतच राहणार आहे. म्हणजे पहा इथे जो फूड सेलर आहे त्यांना फायदा लिमिटेड होतो, जितका त्यांनी प्रीमियम रिसीव्ह केला आहे त्यापेक्षा त्यांना जास्त फायदा होणार नाही. आणि डाऊन साईडला जे नुकसान आहे ते मात्र अनलिमिटेड असणार आहे. तुमचे सर्वात जास्त नुकसान कधी होईल मित्रांनो? ज्यावेळेस स्टॉकची प्राइस झिरो होईल, राईट? मी इथे पाहतच असाल, जर तुम्ही फायदा किती होईल याची जर तुलना केली तर इथे जे नुकसान होणार आहे ते जास्त आहे. ओके, आता आपण ऑप्शनचा पे ऑफ चार्ट कसा काढायचा ते ऑप्स्ट्राच्या साईट वरून पाहू. सगळ्यात आधी आपल्याला त्याचे पॅरामीटर पाहावे लागतील. म्हणजे आता सिलेक्ट इंडेक्स किंवा स्टॉक या ऑप्शन मध्ये तुम्ही इंडेक्स किंवा स्टॉक निवडू शकता. इथे डिफॉल्ट व्ह्यू मध्ये निफ्टी हे ऑप्शन पाहायला मिळते. आपण सध्या निफ्टी घेऊनच चालूया. ओके, त्या खालोखाल आपल्याला स्टॉक प्राइस आणि फ्युचरची प्राइस पण पाहायला मिळेल. निफ्टीची आत्ताची प्राइस चालू आहे स्टॉकची 18,496 आणि फ्युचरची प्राइस आहे 18,571.9. लॉट साईज निफ्टीची 50 आहे. त्यानंतर आपल्याला पे ऑफ डेट निवडावी लागेल. ती आपण सिलेक्ट पे ऑफ डेटच्या ड्रॉप डाऊन मधून निवडू शकतो. ती आपण इथे समजा 29 डिसेंबरची निवडली, म्हणजे मंथलीची निवडली. त्यानंतर पुढचा ड्रॉप डाऊन सिलेक्ट सेगमेंट आहे, इथे आपण ऑप्शनचा पे ऑफ चार्ट बनवू शकतो किंवा फ्युचरचा पे ऑफ चार्ट बनवू शकतो. या दोघांपैकी कोणताही पे ऑफ चार्ट तुम्ही इथे बनवू शकता. इथे आपण आता ऑप्शन निवडले आहे आणि आपण त्याच्यानंतरचा जो एक्सपायरीचा ड्रॉप डाऊन दिसेल तुम्हाला सिलेक्ट एक्सपायरी, त्यामध्ये तुम्हाला विकली किंवा मंथली एक्सपायरीच्या तारखा दिसतील. इथे सपोज आपण मंथली एक्सपायरी निवडली, त्यानंतरच्या ड्रॉप डाऊन मधून स्ट्राईक प्राइस निवडायचं ऑप्शन असेल, त्या स्ट्राईक प्राइस वर तुम्हाला ट्रेड करायचं आहे. म्हणजे जर आता निफ्टीची प्राइस आहे 18,496 तर आपण काय करणार इथे 18,500 निवडणार, ऑब्व्हियस आहे हे, राईट? त्यानंतर पुढच्या ड्रॉप डाऊन मधून सी किंवा पी या दोन ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडू. जर तुम्हाला कॉल बाय करायचा असेल तर तुम्ही सी बाय करा आणि जर तुम्हाला पुट बाय करायचा असेल तर पी बाय करा, राईट? आपण सध्या सी निवडू. ओके, पुढे अजून एक रेडिओ बटन आहे. तुम्हाला कॉलला किंवा पुटला, म्हणजे सीईला किंवा पीईला सेल करायचे की बाय करायचे? आता आपल्याला सीईला बाय करायचंय म्हणून आपण बायच्या रेडिओ बटनवर क्लिक करू आणि आपल्याला पुढे लॉट साईज पण आपण टाकू शकतो. म्हणजे एका लॉट साईज मध्ये निफ्टीचा एक लॉट म्हणजे 50, आपल्याला सध्या एकाच लॉट वर काम करायचंय त्यामुळे आपण हा एकच टाकू. हे पॅरामीटर आपण टाकलं आणि स्ट्राईक निवडली की आपल्याला ऑप्शनची ऑटोमॅटिक पॉप्युलेट होईल. तिथे किती येते? 234.4 आपल्याला द्यावं लागतं. आणि त्यानंतर आपल्याला ऍड पोझिशन ह्या बटनवर क्लिक करावं लागेल. म्हणजे ते केलं की खाली पोझिशन ऍड होऊन जाईल आणि आपल्याला पे ऑफ चार्ट दिसून जाईल. हे पॅरामीटर इथे ऑप्शन पे ऑफ चार्ट पाहताना किंवा नुसता पे ऑफ चार्ट पाहताना, ऑप्शनचा असू नाही तर फ्युचरचा असू, त्याच्यासाठी महत्वाचे आहे. आता आपल्याला पोझिशन इथे दिसते, राईट? आपण जी एक्सपायरी डेट, स्ट्राईक प्राइस, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जी ऑप्शन प्राइस मिळणार आहे आणि जे सुरुवातीला +1 दिसत आहे म्हणजे आपण ऑप्शनला बाय केलंय. +1 म्हणजे ऑप्शनला बाय केलं आणि ते पण एका लॉटसाठी. त्यानंतर आपल्याला दिसतंय प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट किती आहे ते. इथे 33.15 दिसते. म्हणजे ही पोझिशन घेऊन जर आपण ट्रेड केला तर ह्या ठिकाणी प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी ही 33.15% आहे. ओके, इथे जास्तीत जास्त नफा अनलिमिटेड आहे कारण ऑप्शन बायरला जास्तीत जास्त इथे नफा मिळू शकतो. कारण मार्केट हे 18,500 पासून अगदी कितीही वाढू शकते आणि इथे जास्तीत जास्त नुकसान हे त्या ऑप्शन साठी भरलेलं प्रीमियम आहे. इथे आता येते 11,720 रुपये, राईट? त्या इथे रिस्क आणि रिवार्डच्या बाबतीत जर म्हणाल तर एनए आलेलं आहे. कारण का सांगते, होणारा फायदा अनलिमिटेड आहे म्हणून एनए येते इथे. आणि ब्रेक इव्हन पॉईंट तो येणार आहे 18,735, कारण इथे स्ट्राईक प्राइस मध्ये प्रीमियम मिळवला की ब्रेक इव्हन पॉईंट मिळून जाईल. त्यानंतर पहा, टोटल प्रॉफिट आणि लॉस इथे झिरो आलंय कारण आपण अजून पोझिशन ऍक्च्युअली बाय नाही केली, हे अझम्पशन मध्ये चाललंय आपलं, म्हणून तिथे झिरो येते. त्यानंतर नेट क्रेडिट पण झिरो येते कारण आपण आता ऑप्शन बाहेर आहे म्हणून ते झिरो येते. पण जर आपण ऑप्शन सेल केलं असतं तर इथे काहीतरी व्हॅल्यू आली असती मित्रांनो. आणि शेवटी जो प्रीमियम भरला आहे ती किंमत इथे येते. ओके, इथपर्यंत तर आता तुम्हाला कळालंय. सर्वात खाली त्या चार्टच्या खाली तुम्हाला आता स्पॉटचं पर्सेंटेज, आयव्हीचं पर्सेंटेज आणि नेक्स्ट एंडेज असं दिसेल. तिथे काय होतं माहितीये का तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही एखादी पोझिशन बदलता त्यावेळेस त्या ग्राफमध्ये बदल होतो. जर तुम्ही आयव्ही वाढवता किंवा कमी करता त्यावेळेस फक्त निळ्या रंगाची डॉटेड जी रेषा आहे ती बदलेल, पण ती थोडीशीच बदलते त्यामुळे त्याचा फारसा काही परिणाम इथे होत नाही. आणि नेक्स्ट एंडेज हा पॅरामीटर जो आहे त्याचा तर काहीच फरक पडत नाही त्यामुळे तो काही जास्त महत्वाचा नाही. हा, पण जर आपण स्पॉट बद्दल बोललो तर ज्यावेळेस स्पॉटची व्हॅल्यू वाढेल किंवा कमी होईल त्यावेळेस मात्र नक्कीच पे ऑफ चार्ट वर फरक पडतो, हे पण तुम्ही पाहून घ्या. आता इथे जो ऑप्शनचा पे ऑफ चार्ट दिसत आहे त्यामध्ये हिरव्या रंगाची आणि फिकट किशरी रंगाची जी लाईन आहे ती म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी काय घडू शकतं याचं ते अनालिसिस दाखवतो आणि जी निळ्या रंगाची जी डॉटेड रेषा आहे ती आत्ता काय होऊ शकतं हे दाखवतो. ओके, इथपर्यंत कळालं का तुम्हाला? आता इथे न्यूट्रल पोझिशन ही झिरो वर दाखवते आणि जो झिरोच्या खाली फिकट केशरी रंगाचा भाग आहे ते तुमचं होणारं जास्तीत जास्त नुकसान दाखवतो. आपल्याला 11,720 रुपये जास्तीत जास्त नुकसान होणार आहे आणि तेवढंच राहणार आहे कारण इथे इंट्रेन्सिक आणि टाइम व्हॅल्यू ही झिरो होणार आहे आणि ते एक्सपायर होणार आहे. मग स्टॉक प्राइस 18,496 च्या खाली कितीलाही बंद झाली तर लॉस लिमिटेड असणार आहे. त्यामुळे
त्यावेळेस ही रेषा सरळ दिसत आहे. थोडक्या झिरोच्या खाली आहे ते नुकसान आणि झिरोच्या वरती असेल तो फायदा. राईट, एक्स ऍक्सिस वर इथे स्टॉक प्राइस पाहायला मिळते व वाय ऍक्सिस वर प्रॉफिट आणि लॉस हा पाहायला मिळतो. आणि जी चार्टच्या मधोमध जी हिरव्या रंगाची डॉटेड रेषा आहे ती म्हणजे आताची करंट मार्केट प्राइस सीएमपी. इथे ब्रेक इव्हन पॉइंट 18735 आहे, म्हणजे मार्केट ज्यावेळेस 18735 च्या वरती जाईल त्यावेळेस प्रॉफिट व्हायला चालू होईल, नाही तर तुम्हाला नुकसान होणार आहे हे मात्र नक्की. राईट, पुढचा मुद्दा आता आपण बोलणार आहोत तो जर आपण निफ्टीचं फ्युचर बाय केलं. आता आपण ऑप्शन बद्दल बोललोय, आता जर फ्युचर बाय केलं तर पे ऑफ चार्ट मध्ये काय होईल त्यासाठी आपण मागासारख्या सगळे पॅरामीटर आपल्याला भरावे लागतील. आणि आपण ज्या सिलेक्ट सेगमेंट ड्रॉप डाऊन मध्ये ऑप्शन सिलेक्ट केले होते तिथं फ्युचर सिलेक्ट करून ऍड पोझिशन ह्या बटनवर आपल्याला क्लिक करावं लागेल, म्हणजे आपली पोझिशन ऍड होईल. आता निफ्टी फ्युचर पे ऑफ चार्ट मध्ये प्रॉफिट आणि लॉस हे दोन्ही पण अनलिमिटेड आहे, त्यामुळे तुम्हाला इथे लगेच कळून येईल की जास्तीत जास्त नुकसान हे अमर्यादित आहे. त्यामुळे तुम्ही आधीच ठरू शकता तुम्हाला पोझिशन बनवायची आहे की नाही बनवायची, कारण लॉस मध्ये अनडिफाइन येते. त्यानंतर इथं सगळं दाखवलंय, प्रोबॅबिलिटी, रिस्क रिवॉर्ड रेशो, प्रॉफिट अँड लॉस, नेट क्रेडिट अँड मार्जिन, ब्रेक इव्हन पॉइंट, हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अजून एक सिनेरियो पाहू, जर एक ऑप्शन बाय केला आणि एक ऑप्शन सेल केला म्हणजे एखादी स्ट्रॅटेजी बनवली तर पे ऑफ चार्ट कसा दिसेल. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, आपण पोझिशन हेज केली किंवा आपण मल्टिपल लेग त्याच्यामध्ये टाकले. जर आपल्याला असं वाटते की निफ्टी, आता सपोज इथे निफ्टी 1800 ते 1900 दरम्यान ट्रेड करेल असं मला वाटते, तर मी स्ट्रॅटेजी बनवताना काय करेल, 1800 सीचा एक लॉट बाय करावा लागेल आणि 1900 एक लॉट मला सेल करावा लागेल, कारण मला ह्या बिटवीनच निफ्टी जाईल असं वाटतंय. मग जर त्याचा पे ऑफ चार्ट पाहिला तर हा इथे स्क्रीनवर दिसतो असा दिसेल. राईट, ह्यामध्ये दोन्ही पोझिशन दिसतील, याचा प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट काय असणार, त्यानंतर जास्तीत जास्त फायदा इथे किती होणार आहे, शिवाय नुकसान हे जास्तीत जास्त किती होऊ शकतं, त्यानंतर रिस्क रिवॉर्ड रेशो काय असेल, ब्रेक इव्हन पॉइंट काय असेल, हे सगळं ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन इथे येतं. शिवाय प्रॉफिट आणि लॉस पण इथे टोटल किती असणार आहे हे पण येत. त्याशिवाय नेट क्रेडिट पोझिशन सेल केली तर झिरो आली, कारण काय आहे माहिती का मित्रांनो, बाय पोझिशन मध्ये आपला जो प्रीमियम आहे तो सेल पोझिशन पेक्षा जास्त पे केला आहे. ओके, ह्या दोन्ही पोझिशनची जी रक्कम भरायची आहे म्हणजे जो प्रीमियम येणार आहे तो शेवटच्या रो मध्ये असणार आहे. बस एवढंच आहे या व्हिडिओमध्ये. तर मी आशा करते ही पे ऑफ डायग्राम किंवा पे ऑफ चार्ट आहे तरी काय हे आता तुम्हाला कळालंच असेल, त्याचं महत्व काय आहे तेही कळालं असेल. आता मला नाही वाटत काही शंका असतील, आणि जर शंका असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका, मी त्या शंकांचं निरसन करायचा नक्की प्रयत्न करेल. तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लाईक बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ट्रेडिंग रिलेटेड कुठल्याही विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंटच्या सेक्शन मध्ये नक्की सांगा, मी त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. परत भेट नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन शिकण्याच्या उमेदी बरोबर. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.